राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या अभिनंदन अभिवादन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते. पण विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष तटकरे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवही या कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती राखली. आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे वक्त्यांकडून झालेली राजकीय बॅटिंग. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आगामी खासदारकीबाबत सूचक विधान केलं आणि मग खासदार सुप्रिया सुळेंनी त्यावर टोला लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर भास्कररावांना रायगडऐवजी सिंधुदुर्गातून निवडणूक लढा असं सांगून डिवचण्याचा प्रयत्न केला. पाहूया. आधी ते जेव्हा निमंत्रण द्यायला आल्या प्रफुल्लभाई, तेव्हा मी म्हटलं पप्पाला विचारलं का, तर पप्पा म्हणतात, बाबा म्हणतात, भाऊ म्हणतात, मला काय माहित नाही, पण साहेबांना विचारलं काय, तर आधी तिने सांगितलं तुम्ही बिंदाशी या, साहेब काय नाराज होणार नाही. आता मगाशी दादानी सांगितलंय, खरं तर आपला पाठशिंदीचा खेळ आहे. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार मी आमदार, तुम्ही मंत्री मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलेलो आहे. तुम्ही विधान परिषद, मी पण विधान परिषद. आता बहुतेक दिल्लीत जायचा रस्ता बंद आहे, कारण आजच्या घडीला व्यासपीठावर तर एकंदरीत आपलं चित्र बघितलं तर मला काही संधी नाही. पण दादा मगाशी म्हणाल्याप्रमाणे असेल तर ह्यांना महाराष्ट्रात बोलवा, मला दिल्लीत पाठवा असं मी म्हणत नाही. यांना दिल्लीच्या शुभेच्छा देतो, पुस्तकाबद्दल शुभेच्छा देतो. आता भास्कर दादांचं भाषण ऐकत होते आणि ते भाषणात असं म्हणाले की इच्छा आहे नाही आहे, पण दिल्लीला ते दोघांची जोडी आहे असं ते म्हणाले. आणि कोकणातून दोन सीट्स आहेत, त्याच्यामुळे कोकणातून दोन खासदार निवडून जातात. आता ते तुमचं तुम्ही ठरवायचं तर मी कसं सांगणार. त्याच्यामुळे तुमची इच्छा जर असेल तर मला वाटतं महाविकास आघाडीच्या पुढच्या मीटिंगला आपण प्रस्ताव चर्चेत काय मार्ग काढायला, बघा टाळ्या बरोबर असतात. त्याच्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर जागा आहे. आणि दिल्लीला येणाऱ्या साधारण महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि समाजकारणात मी काम करताना बघते, फार कमी लोक खरं तर दिल्लीला जायला उत्सुक असतात. आदरणीय पवारसाहेब भाषणात अनेक वेळा सांगतात की एखाद्याचं नाव दिल्लीसाठी चर्चेत आलं तो संध्याकाळी साहेबांना येऊन भेटतो आणि विचारतो साहेब माझं काही चुकलं का. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की दिल्लीला यायला कोणीतरी उत्सुक आहे. गुहागरला काय करायचं हेही तटकरे साहेबांनी इनिशिएट करून केलेलं असेल असा मला विश्वास आहे. आणि म्हणून प्रश्न राहतो तो लोकसभेला दुसरी जागा कुठून द्यायची. आणि दुसरी जागा माझ्याकडे आहे सिंधुदुर्गची. आणि दोघही दिल्लीला गेला तरी आम्हाला चालेल, दिल्लीलाही जाऊन लढण्याची गरज आहे. त्यामुळं रत्नागिरीची खालची जागा आहेच आपल्याकडे, त्यामुळं तिथंही जास्त सक्षमपणानं लढण्याचं नेतृत्व शेवटी विधानसभेत जास्त गरज भास्करराव तुमची आहे, विधानसभेत तुमची गरज आहे. आणि तुम्हाला भाषण करायला मिळावं म्हणून आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.